हॅलो, माझा आवाज ऐकू येतो का तुम्हाला? येस सर। आवाज येतो, परंतु लॅपटॉप आहे ना, एरर मध्ये गेला. पेन सिलेक्ट करायच्या वेळेस तो एरर मध्ये गेला आहे पिक्चर. ओके, दॅट शुड बी कमिंग इन. हॅलो, पीपीटी दिसते का आता? हो सर। हॅलो राम. हां, ओके ओके, नाउ ओके, नाउ इट इज स्टार्ट. ओके, इन अ डिफरेंस एम्पलीफायर वी हैव डिस्कस्ड द दिस सर्किट डायग्राम ऑफ डिफरेंस एम्पलीफायर. वी हैव टू कनेक्ट द टू इनपुट एंड वी हैव टू टेक अ टू इनपुट डिफरेंस ऑफ दिस टू टर्मिनल. हे जे ऑप एम्पचे दोन टर्मिनल आहे, वी कॅन से दॅट इट इज अ इन्व्हर्टिंग टर्मिनल अँड इट इज अ नॉन इन्व्हर्टिंग टर्मिनल. या दोघांमध्ये इनपुट सिग्नलचा डिफरन्स काय होतो? दॅट शुड बी व्ही आय डी इज इक्वल टू, सो व्ही वन मायनस व्ही टू. व्ही वन मायनस व्ही टू असं म्हटलेलं आहे आपण. व्ही वन व्होल्टेज नॉन इन्व्हर्टिंगला आलेला आहे आणि इन्व्हर्टिंगला व्ही टू व्होल्टेज आलेला आहे आफ्टर सॉल्विंग दिस इंटरनल सर्किट. ह्या याला इनपुटला जे सर्किट असते त्याच्यानंतरचं जे व्होल्टेज येतं दॅट शुड बी कमिंग इन द इन्व्हर्टिंग टर्मिनल म्हणजे निगेटिव्ह आणि नॉन इन्व्हर्टिंग टर्मिनल म्हणजे पॉझिटिव्ह. तर याचा जो डिफरन्स आहे ना, हे लक्षात ठेवावं लागेल तुम्हाला. हे विसरता कामा नये आणि कन्फ्युजन होता नाही होता कामा नये. सो व्हॉट इज द इनपुट डिफरन्स? दॅट विल बी द इंडिकेटेड बाय व्ही आय डी. आपण त्याला काय म्हणतो? इट इज अ व्होल्टेज इनपुट म्हणजे डिफरन्स इनपुट. डिफरन्स इनपुट व्ही आय डी. सो व्हॉट इज व्ही आय डी? व्ही आय डी इज इक्वल टू नॉन इन्व्हर्टिंग व्होल्टेज म्हणजे ऍट दॅट पॉइंट नॉन इन्व्हर्टिंगला जो व्होल्टेज आलेला आहे ते मायनस इन्व्हर्टिंग व्होल्टेज. तर नॉन इन्व्हर्टिंगला काय आलेला आहे? व्ही वन. सो वी कॅन से दॅट इज द व्ही वन मायनस व्ही टू. आता आपल्याला काय पाहायचं कंपॅरेटर मध्ये? मग व्ही वन ला कुठलं व्होल्टेज आहे? व्ही वन ला रेफरन्स व्होल्टेज आहे की इनपुट सिग्नल आहे हे लक्षात घ्यायचं आहे. नॉन इन्व्हर्टिंगला इनपुट सिग्नल आहे की रेफरन्स सिग्नल आहे? बस याचा जो फॉर्म्युला आहे या फॉर्म्युल्याप्रमाणे इनपुट सिग्नल जो अप्लाय करू आपण तर आउटपुटला काय भेटल, तर आउटपुटला काय भेटल हे कसं काढावं लागेल? याच्यामध्ये प्रत्येक याच्यात इन्व्हर्टिंग कंपॅरेटर नॉन इन्व्हर्टिंग कंपॅरेटर, इन्व्हर्टिंग झिरो क्रॉसिंग डिटेक्टर नॉन इन्व्हर्टिंग झिरो क्रॉसिंग डिटेक्टर, स्मिथ ट्रिगर, सगळं हे दोन 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 सर्किट मध्ये आहे. त्याच्यामुळे कन्फ्युजन नाही वाचत. किती मोठा आस्पेक्ट असू द्या, पुष्कळ मोठा वाटतो हा, परंतु इट इज अ व्हेरी 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 सिम्पल. फक्त आपल्याला लक्षात काय घ्यावं लागेल? इनपुट कुठे आहे सर? समजा इनपुट जर नॉन, आता याला काय म्हणू? इनपुट नॉन इन्व्हर्टिंगला इनपुट सिग्नल आणि रेफरन्स सिग्नल म्हणजे नोन सिग्नल, आपल्याला माहीत असलेला सिग्नल.
मी पुष्कळसे एक्झाम्पल सांगितले तुम्हाला त्याच्यावर. समजा मी आता एसी 27 डिग्रीवर लावलेला आहे, माझा एसी 27 वर चालू आहे, तर रूम टेम्परेचर 27 डिग्री हे इनपुट व्होल्टेज सोबत रेफरन्स होते, म्हणजे रेफरन्स इज अ 27 डिग्री. समजलं का? रेफरन्स व्होल्टेज रेफरन्स कुठलं माहिती आहे आपल्याला? व्ही रेफरन्स माहित आहे, दॅट इज अ 27 डिग्री सेल्सिअस. मग त्या 27 डिग्रीला किती व्होल्टेज राहील ते आपण ऍडजस्ट करू, दॅट इज द ऍडजस्ट इन द व्होल्टेज फॉर. म्हणजे 27 डिग्री नसते, प्रेशर नसतं, कुठली क्वांटिटी मेजर करतो टेम्परेचर नसतं, कुठली क्वांटिटी मेजर करतो दॅट शुड बी इन द फॉर्म ऑफ रेजिस्टन्स, कॅपॅसिटर्स अँड इंडक्टन्स. म्हणजे ज्या सेन्सरचं आउटपुट काय, रेजिस्टन्स फॉर्ममध्ये आहे, कॅपॅसिटन्स फॉर्ममध्ये आहे, इंडक्टन्स फॉर्ममध्ये आहे, आणि त्याचं आउटपुट व्होल्टेज फॉर्ममध्ये आहे. म्हणून जे काही आपण रेफरन्स घेतलेला आहे दॅट इज द नोन क्वांटिटी, लक्षात घ्या. आणि व्ही इन हा आपण इनपुट सिग्नल दिलेला, आपल्याला माहित नाही, समजा इनपुट किती राहील हा माहित नाहीये, तर दॅट विल बी गेटिंग फ्रॉम द दॅट इनपुट टू द व्ही रेफरन्स. म्हणजे व्ही इन जो अप्लाय, व्ही इन जो भेटल त्याच्याप्रमाणे, व्ही रेफरन्स प्रमाणे तो ऍडजस्ट होईल. व्ही इन सप्लाय भेटल म्हणजे समजा आता सेन्सरनी थर्मिस्टरनी टेम्परेचर सेन्स केलं, टेम्परेचर सेन्स केलं 60 डिग्रीला, त्यावेळेस रेजिस्टन्स काय होता? आता तुम्ही पॉझिटिव्ह टेम्परेचर कोइफिशियंटचा सेन्सर वापरला की निगेटिव्ह टेम्परेचर? पॉझिटिव्ह टेम्परेचर सेन्सर वापरला तर रेजिस्टन्स वाढून राहिला, त्याचा रेजिस्टन्स समजा 108 ओहम आहे, तर 108 ओहम त्याला इनपुट दिलेला आहे. इनपुट दिल्यानंतर सिग्नल कंडिशनिंग सर्किटचं व्होल्टेज, दॅट इज द व्ही इन व्होल्टेज. ते व्होल्टेज आलं आपल्याला सिग्नल कंडिशनिंग सर्किट नंतरचं व्होल्टेज, व्ही इन व्होल्टेज, दॅट इज नॉट नोन, दॅट शुड बी चेंज, बट अकॉर्डिंग टू रेफरन्स वी हॅव गेटिंग द आउटपुट. हे झालं त्याच्या मागचं लॉजिक, आणि इट इज अ प्रॅक्टिकल लॉजिक. आणि हे समजून सांगतच नाही कोणी, हे मेन आहे. मी जर व्हीटस्टोन ब्रिज सुरुवात केली ना, तर व्हीटस्टोन ब्रिजचं अप्लिकेशन काय हे सुरुवात करतो, का बॅलन्स कंडिशन, का नॉन बॅलन्स कंडिशन आहे, कारण आम्ही डिझायनिंगमध्ये ते वापरतो, डिझायनिंगमध्ये वापरतो, त्याच्यामुळे आम्हाला नेहमी 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 त्याचा आवश्यकता आहे. तर हे कसं येतं? तर आता याच्यामध्ये समजा कंपॅरेटर इन्व्हर्टिंग घेतलं आणि नॉन इन्व्हर्टिंग कोणचंही घेऊ, तर आपल्याला व्हीआयडी काय येईल? व्हीआयडी इज इक्वल टू व्ही1 मायनस व्ही2. आता या सर्किटमध्ये व्ही1 काय? व्ही इन, इनपुट व्होल्टेज, मायनस व्ही2 काय? रेफरन्स व्होल्टेज. बस त्याच्याप्रमाणे तुम्ही इनपुट सिग्नल लावा आणि त्याचा रेफरन्स घ्या आणि त्याच्याप्रमाणे आउटपुट सर्किट काढा, दॅट इज द वेवफॉर्म कॅरेक्टरिस्टिक. आणि मग याच्यानंतर आपण काय पाहिली आहे? ट्रान्सफर कॅरेक्टरिस्टिक. याला काय म्हणतो आपण? सो इट इज अ ट्रान्सफर कॅरेक्टरिस्टिक. व्हॉट इज द ट्रान्सफर कॅरेक्टरिस्टिक्स? आउटपुट वर्सेस इनपुट, लक्षात ठेवायचं एवढं. आता ही ऑपॅम्पची ट्रान्सफर कॅरेक्टरिस्टिक्स आहे. ऑपॅम्पची ट्रान्सफर कॅरेक्टरिस्टिक्स म्हणजे आता व्ही इन आहे आणि हे व्ही2. आता व्ही इन तुम्ही चेंज करत गेले, इथे चेंज केला व्ही1, इथे चेंज केला व्ही2, आणि काही वेळानंतर सो स्मॉल इनपुट इज कनेक्टेड, 0.1 मायक्रोफॅराइड, 1 मायक्रोफॅराइड, 10 मायक्रोफॅराइड, देन इट इज गोईंग इन द सॅच्युरेशन. नंतर काय होतो? हा सॅच्युरेशन मध्ये जातो, कारण ओपन लूप ऑपॅम आहे. सो इट इज अ ओपन लूप ऑपॅम. ओपन लूप ऑपॅम मुळे काय जातो? हा सॅच्युरेशन मध्ये जातो. आणि इनपुट व्होल्टेज का भेटतं? दॅट इज द आउटपुट ऑफसेट व्होल्टेज. ते काय आहे? आउटपुट ऑफसेट व्होल्टेज आपण युनिट नंबर 1 मध्ये डिस्कस केला आहे, बिकॉज ऑफ अनबॅलन्स कंडिशन ऑफ डायरेक्ट कपल ऍम्प्लिफायर. आता ह्या नोट्स वगैरे दिलेल्या आहे तुम्हाला, नोट्स वगैरे वाचा. हा, नोट्स दिसताना फार छान दिसतात त्या, कारण हे कसं आहे, हे एक्सपांड केलेलं आहे, त्याच्यामुळं याचे लेटर फाटतात. आता ह्या 3 युनिटच्या नोट्स मी तुम्हाला दिलेल्या आहे, 4, 5, 6 माझ्याजवळ तयार आहे. जसं जसं आपलं टीचिंग होईल तसं तसं मी तुम्हाला नोट्स देईल. तर सो वी कॅन से दॅट इट इज अ इनपुट आउटपुट कॅरेक्टरिस्टिक्स. ही काय झाली? इनपुट आउटपुट कॅरेक्टरिस्टिक्स आहे, म्हणून याला ट्रान्सफर कॅरेक्टरिस्टिक्स म्हणतो. आता तुम्ही एक एक सर्किट पाहिलं ना, तर एक एक सर्किटमध्ये तुम्ही जर नॉलेज जर व्यवस्थित वापरलं नाही तर इतके कन्फ्यूज व्हाल की प्रत्येक एकेका अप्लिकेशनमध्ये इन्व्हर्टिंग टाईप आहे, नॉन इन्व्हर्टिंग टाईप आहे, मग त्याचं वेवफॉर्म आहे, त्याची कॅरेक्टरिस्टिक्स आहे. असे 6-7 मेथड वापरून राहिलो. 6-7 म्हणजे कंपॅरेटर, कंपॅरेटरच्या 2 मेथड. मग व्ही रेफरन्स आपण पॉझिटिव्ह लावला इन्व्हर्टिंग टर्मिनलला, नॉन इन्व्हर्टिंग टर्मिनलला, मग निगेटिव्ह लावला तर काय होईल? म्हणजे प्रत्येक वेळेस तुम्ही त्याला
प्रॉबेबिलिटी मध्ये टाकतात, प्रत्येक वेळेस त्याला चॉईस देतात. सो व्हॉट शुड बी द कंडिशन, व्हॉट शुड बी द कंडिशन, हा मोठा झाला तर काय होईल, म्हणजे 75% असेल, 75%च्या अबोव आहे तर किती आहे, लो आहे तर किती आहे, मग इतक्या पर्सेंटचे किती आहे, इतक्या पर्सेंटची किती आहे, म्हणजे रेफरन्स पॉझिटिव्ह घेतला, रेफरन्स निगेटिव्ह घेतला, मग जो व्ही रेफरन्स दिलेला आहे तो अबोव साईडला घेतला, तो निगेटिव्ह साईडला घेतला, जे काही असेल दॅट इज द डिफरन्स ऑफ व्ही वन मायनस व्ही टू, दॅट इज द डिफरन्स ऑफ इनपुट डिफरन्स व्होल्टेज, ऑप एम्पचं इनपुट डिफरन्स व्होल्टेज. तर ते काय राहतं, दॅट इज द डिफरन्स ऑफ नॉन इन्व्हर्टिंग व्होल्टेज मायनस इन्व्हर्टिंग व्होल्टेज, हे लक्षात ठेवा. त्याच्यामुळे कन्फ्युजन नाही, फटकट डोक्यात आलं पाहिजे. आणि याच्याकरता भरपूर वाचन केलं, भरपूर समजून घेतलं तर काही दिवसांनी काही वेळानी काय होईल, तुम्हाला ते इन्स्टंटली तुम्ही उत्तर द्याल त्याचं. परंतु आता तर कन्फ्युजनच होईल तुमचं, हे लक्षात घ्या. मी स्पष्ट करून राहिलो, मी तुम्हाला दोन दोन वेळा सांगून राहिलो काय आहे काय नाही, म्हणजे ग्रेटर दॅन लेस दॅन हे असं हे कंटिन्यू आहे. तर याच्याप्रमाणे एक वेळा समजलं की झालं, समजायला पाहिजे. तुम्ही इंजिनियर आहे, तुम्हाला समजलं. आता हे तर ही बेसिक गोष्ट आहे. डिझाईन करताना काय, डिझाईन करताना तर सर्व आस्पेक्ट येतो, कॉम्पोनंट्स येतात, सर्व ट्रान्झिस्टर डायोड सगळे कॉम्पोनंट, रेजिस्टन्स कॅपॅसिटर, त्याचं मिनिंग, ते जोडलं तर मग त्याच्यामध्ये एरर काय येतात, डिस्क्रीट कॉम्पोनंट आहे म्हणून ऍटमॉस्फिअरचा इफेक्ट आहे, स्टॅबिलिटी रिड्यूस होते, स्टॅबिलिटी डिस्टॉरेशन विल बी देअर. तर ह्या सगळ्या गोष्टी कन्सिडर करून आपल्याला डिझाईन करावं लागते. तर तुम्हाला इथेच जर कन्फ्युजन झालं तर मग तर पुष्कळ दूर आहे, आपला एम जो आहे तो बराच लांब आहे. सो टाइप्स ऑफ इन कंपॅरेटर पाहिला आपण, पहिले कंपॅरेटरमध्ये नॉन इन्व्हर्टिंग कंपॅरेटर पाहू, नंतर इन्व्हर्टिंग कंपॅरेटर पाहू आणि त्याचे अप्लिकेशन आहे. पहा कंपॅरेटरमध्ये दोन कंपॅरेटर आहे, नॉन इन्व्हर्टिंग इन्व्हर्टिंग. मग नॉन इन्व्हर्टिंग मध्ये रेफरन्स जो लावलेला आहे, ज्याला रेफरन्स लावलेला आहे तो पहिले पॉझिटिव्ह निगेटिव्ह कन्सिडर केला, मग पोलॅरिटी ऑपोजिट चेंज केली, म्हणजे निगेटिव्ह लागलं त्याला इन्व्हर्टिंगला, म्हणजे हे जे चेंज होते ना, याचं प्रत्येकीचे ट्रान्सफर कॅरेक्टरिस्टिक्स आहे, प्रत्येकीचा वेवफॉर्म आहे. त्याच्यामुळं कन्फ्युजन व्हायचं काम नाही. जे सर्किट आलं ते व्यवस्थित ड्रॉ करा. आता आपण सुरुवात करू. झिरो क्रॉसिंग डिटेक्टर, विंडो डिटेक्टर, स्मिथ ट्रिगर, हे त्याचे अप्लिकेशन आहे. याच्यातही पुन्हा नॉन इन्व्हर्टिंग इन्व्हर्टिंग, नॉन इन्व्हर्टिंग इन्व्हर्टिंग, हे सगळं दोन 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 पॉसिबिलिटी आहेच. दोन्ही याच्यात आपण चेक करत जातो, असं असलं तर काय होईल, तसं असलं तर काय होईल, नेहमी क्वेश्चन विचारतो. आणि हे क्वेश्चन हार्डवेअरमध्ये विचारतो आणि सॉफ्टवेअर जेव्हा तयार करतो मग त्याचा फ्लो चार्ट काढतो आपण. आणि तो अल्गोरिथम, जो अल्गोरिथम काढलेला अकॉर्डिंग टू फ्लो चार्ट, तो फ्लो चार्ट तुम्हाला त्या सर्किटला क्वेश्चन विचारतो. हा येस आहे का तर चल पुढे, नाही आहे का तर बॅकमध्ये जा. हे प्रत्येक वेळेस क्वेश्चन विचारतो आणि तो इतका मोठा होतो तो डिझाईन झाल्यानंतर. परंतु आपल्याला पाहताना किती सोपं वाटते, हा मी एसी ऑन केलेला आहे. आता एसीचं फंक्शन सांगतो मी, एसी ऑन केलेला आहे, 27 डिग्रीची मला थंडी भेटून राहिली, हवा भेटून राहिली, 27 डिग्री मला सफिशियंट आहे. याच जागेवर कोणी 24 डिग्री लावल, कोणी 20 डिग्री लावल, परंतु ते काही आपल्याला आवश्यक नाही आहे. ते टेम्परेचर आल्हाददायक टेम्परेचर 27, पण 27च्या वेळेस हा जो इन्व्हर्टिंग टाईप एसी असतो, फाईव्ह स्टार म्हणजे लो कन्झम्पशन, तो नेहमी त्याला विचारून राहिला. सेन्सर काय करून राहिला, डिटेक्ट करून राहिला. व्हेरी स्मार्ट सिस्टीम, वी कॅन से दॅट इट इज अ स्मार्ट सिस्टीम. इन्व्हर्टिंग एसी, इन्व्हर्टिंग फ्रीज और फाईव्ह स्टार, व्हॉट इज द मिनिंग ऑफ स्टार, स्टार विल बी युजफुल फॉर कन्झम्पशन. आता सगळ्या ज्या गोष्टी ज्या आहे, सगळा जो रिसर्च चालू आहे तो सगळा रिसर्च कन्झम्पशन वर चालू आहे. आज आपल्या घरात ट्यूबले साधा एलईडी आहे, एलईडी 12 वॅट 14 वॅट काय कुठे गेलो वॅटेज. पहिले इन्कँडेसंट लॅम्प होता 60 वॅट 80 वॅट लावल्यानंतरही लाईट असा पिवळा पिवळा पडायचा. बाहेरचे स्ट्रीट लाईट लक्षात येते का तुम्हाला, 1000 वॅटचे होते स्ट्रीट लाईट. आज 100 वॅट वर आलं काम एलईडी मुळे. पहा कन्झम्पशन किती लो झालं, इतकं कन्झम्प पॉप्युलेशन वाढलं ते त्या ग्रॅज्युअली वाढून राहिलं, पण कन्झम्पशन फार कमी आहे. आपल्या घरात जर विचार केला तर पहिलेचं जे बिल, आताचं बिलिंग फार चेंज आहे. आज मी जो हा समजा एसीची गोष्ट करतो, हा स्मार्ट एसी आहे, तो नेहमी सेन्सर डिटेक्ट करत. आता सेन्सरनी समजा या एसीनी ही रूम जर 27 डिग्री केली तर तो आता सध्या ऑफ आहे, तो एसीचं जे कॉम्प्रेसर आहे ना ऑफ आहे, इलेक्ट्रिसिटी जळून नाही राहिलं अजून. तो अजून ही रूम 28 डिग्री प्लस मायनस शुड बी देअर, 28 डिग्री पर्यंत जायला निघाला की पुन्हा तो सेन्सर डिटेक्ट करेल, सेन्सर व्ही रेफरन्स
व्ही रेफरन्स सोबत. व्ही रेफरन्स काय आहे, माझं 27 डिग्री, आणि इनपुट व्होल्टेज तो सेन्सर डिटेक्ट करेल. सेन्सर डिटेक्ट केल्यानंतर व्होल्टेज चेंज होईल, आणि व्होल्टेज चेंज झाल्याबरोबर कॉम्प्रेसरला ट्रान्झिस्टर थ्रू रिले, थ्रू रिले किंवा पॉवर डिव्हाइस थायरिस्टर वगैरे त्याच्या थ्रू त्याला व्होल्टेज भेटत. त्याला व्होल्टेज भेटल्याबरोबर कॉम्प्रेसर अजून चालू होईल 230 व्होल्ट. कॉम्प्रेसर चालू झालं का पुन्हा तो पहिले काय होत होतं की ऑन ऑफ सिस्टीम राहत होती. आता हे इतकं काही सांगत नाही मी, पुष्कळ नॉलेज आहे, भरपूर नॉलेज तुम्हाला लक्षात असायला पाहिजे. पहिलेच्या काळामध्ये काय, एक कॉईल होती आणि ती कॉईल सप्लाय मधून जायची. मग त्या कॉईलच्या मध्ये असा बायोमेटॅलिक स्विच ठेवला होता. तो बायोमेटॅलिक स्विच काय झालं की कॉईलच्या हिटनी तो बायोमेटॅलिक स्विच गरम झाला की तो स्विच ओपन व्हायचा, म्हणजे फ्रीज बंद. मग तो आता किती वेळ होतो तर त्याच्या टेम्परेचर प्रमाणे, आपण अर्धा घंटा म्हणू, अर्धा घंटा बंद. मग त्याचं टेम्परेचर सेन्स काही बरोबर प्रॉपर नाही झालेलं आहे, दॅट इज नॉट द स्मार्ट सिस्टीम. मग पुन्हा तो कॉईल थंड झाली, बायोमेटॅलिक स्विच थंड झाला की तो कॉम्प्रेस व्हायचा. कॉम्प्रेस झाल्याबरोबर स्विच ऑन व्हायचा. स्विच ऑन झाल्यावर तुम्ही पहा फ्रीज जवळ उभं राहून, पण आता ऑटोमॅटिक सिस्टीम आहे. जुने जर फ्रीज असेल तुमच्या घरी तर तुम्हाला तिथे जुना नवीन कोणताही असू द्या, खळक नावा देतो. खळक नावाच कशाचा आहे, तो जो कॉम्प्रेसर आहे दॅट विल बी मुव्हिंग ऑन द 2800 डिग्री सेल्सिअस, त्याच्यावरती मूव्ह होतो. आता मला हे शिकवायला आहे ना भरपूर वेळ लागते, कारण काय आहे हा कॉन्सेप्ट समजलाच पाहिजे. नुसतं हे थेरॉटिकल समजून चालत नाही, कॉन्सेप्ट समजले पाहिजे. काय आहे आतमध्ये, कुठे इंडक्शन कुकर आहे, काय आहे ओव्हन आहे, काय आहे एसी, कसा रन होतो जेरॉक्स मशीन, कशी रन होते, जो क्वेश्चन आला, फॅन कसा रन होतो, ट्यूबलाइट कसा रन होतो. आताच्या ट्यूबलाइट मध्ये चोक नाही आहे, दॅट इज द एलईडी टाइप. चोकची काहीच आवश्यकता नाही. पहा बरं कन्झम्पशन किती कमी झालं, एकदम कन्झम्पशन कमी झालं. आता माझ्या रूम मध्ये जो आहे ऍटम बर्ग फॅन आहे, हा गोरिला, ऍटम बर्गच गोरिला मॉडेल ऍटम बर्ग. हे IIT मुलांनी आपलं कोणचं एक मेक इन इंडिया मध्ये प्रॉडक्ट काढलेला आहे. तर हा हा जो आहे याचं वॅटेज जे आहे हे फक्त 28 वॅट आहे. 28 वॅट कशावर, 5 च्या स्पीडवर. आणि आता आता 1 च्या स्पीडवर फक्त एसीची हवा सर्क्युलेशन करण्याकरता 1 च्या स्पीडवरतीच आहे तो. 1 च्या स्पीडवर दॅट शुड बी अप टू द 9 वॅट टू 10 वॅट. पहा कन्झम्पशन समजून घ्या, जरा डोकं गरम करत जा. घाम आला पाहिजे सर जर बोलून राहिले तर. तुम्हीच काय, मी ह्या लेक्चर लोकांसोबत डिस्कस करतो ना, त्यांनाही घाम येते. आता बोलत नाही मी ही गोष्ट, हे बोलायची नाही आहे, तुम्ही समजून घ्या फक्त. या गोष्टी समजल्या पाहिजे, हे त्याचे सर्किट्स आहे. याच्यावर नुसतं थेरी जर शिकलं ना तर थेरीवरून काहीच येणार नाही. तरी मी ऑनलाईन मध्ये तुम्हाला काहीच बोलत नाही, नुसतं टू द टॉपिक. पण टू द टॉपिक हा विषय नसतो. इलेक्ट्रॉनिक्स म्हटलं तर सगळ्या गोष्टी आल्या, सर्वांना आपल्याला कंट्रोल करायचा आहे. म्हणून ऑटोमायझेशन आलं, म्हणून इन्स्ट्रुमेंटेशन सिस्टीम आली. तर आता इन्स्ट्रुमेंटेशन सिस्टीम युनिट नंबर 4 मध्ये आहे, युनिट नंबर 4 मध्ये पहा. आता ते तिथे म्हणजे समजलं पाहिजे, बस हेच आहे. कम्पेअर इन्स्ट्रुमेंटेशन सिस्टीम इज नथिंग बट अ कम्पॅरेटर. मग हेच कम्पॅरेटर पुन्हा तिथे येणार आहे, पुन्हा त्याचे आउटपुट कॅरेक्टरिस्टिक्स वगैरे काढता आल्या पाहिजे. मग आता रिअल युनिट घेऊ आपण, तिथे सेन्सर लावून पाहू. मग व्हीटस्टोन ब्रिज आहे, मग त्याचं इनपुट व्होल्टेज कम्पेअर होईल. कम्पॅरेटर शुड बी देअर. इट इज अ व्हेरी इझी, बट दॅट अप्लिकेशन इज द कम्पॅरेटर. इन्स्ट्रुमेंटेशन अम्प्लिफायर इज द एक्झाम्पल ऑफ कम्पॅरेटर, म्हणजे याचे ऍडव्हान्टेजेस आहे ते. ओके, आपण आता याच्यामध्ये काय पाहून राहिलो, नॉन इन्व्हर्टिंग कम्पॅरेटर आणि पुढचे याच्या नंतरच्या टॉपिकमध्ये इन्व्हर्टिंग कम्पॅरेटर. मला 1-1 घंटा तरी पाहिजे बाबा, 1-1.5 घंटा. या घड्याळ चालते पुढे पुढे आणि मला धडधड चालू जाते, काहीच होत नाही डिस्कशन. नॉन इन्व्हर्टिंग कम्पॅरेटर पाहू आपण. आता लॉजिक समजून घ्या, काय म्हटलं त्यांनी, नॉन इन्व्हर्टिंग कम्पॅरेटर. मी हे वाचत नाही बसत, मी जे सांगून राहिलो ते सर्व मी तिच्यात लिहिलेलं आहे. लक्षात आलं का, नॉन इन्व्हर्टिंग कम्पॅरेटर म्हणजे नॉन इन्व्हर्टिंग म्हणजे नॉन इन्व्हर्टिंगचं पहिलं सांगा, पॉझिटिव्ह टर्मिनल की निगेटिव्ह टर्मिनल. नॉन इन्व्हर्टिंग ऑपॅम्पचं पॉझिटिव्ह टर्मिनल. मग मी काय म्हटलेलं आहे, जो नॉन इन्व्हर्टिंग कम्पॅरेटर असो की इन्व्हर्टिंग कम्पॅरेटर असो, व्ही इन इज कनेक्टेड टू दॅट टर्मिनल. आता नॉन इन्व्हर्टिंग कम्पॅरेटरमध्ये काय राहील, व्ही इन पॉझिटिव्ह टर्मिनलला कनेक्ट केला आहे, बस एवढं लक्षात ठेवा. आता इन्व्हर्टिंग कम्पॅरेटरमध्ये काय राहिलं, मग व्ही इन निगेटिव्ह टर्मिनलला कनेक्ट केलेलं राहील, म्हणजे व्ही इन इज कनेक्टेड टू दॅट पर्टिक्युलर टर्मिनल. ज्या नावाचं कम्पॅरेटर आहे, ज्या नावाचं झिरो क्रॉसिंग डिटेक्टर आहे, ज्या नावाचं विंडो कम्पॅरेटर आहे, ज्या नावाचं स्मिथ ट्रिगर आहे,
ज्या नावाचं नॉन इन्व्हर्टिंग स्मिथ ट्रिगर, इन्व्हर्टिंग स्मिथ ट्रिगर, हे प्रत्येक याच्यात पाहू आपण. मग याच्यात आता कन्फ्युजन नाही करायचं हे, म्हणून मी बेसिकली तुम्हाला इथे समजून सांगतो या नॉन इन्व्हर्टिंग मध्ये. हेच 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 मला तर इतकं म्हणजे असं वाटते सोपं का, इतकं सोपं आहे पण ते तुम्हाला कसं आहे समजल्यानंतर तुम्हालाही सोपं जाईल. नॉन इन्व्हर्टिंग म्हटलं तर डायग्राम काय काढायचा, पहिले ट्रँगल काढला, पॉझिटिव्ह निगेटिव्ह टर्मिनल दिले, मग पॉझिटिव्हला काय लावलं, एक रेजिस्टन्स लावला आणि इनपुट दिलं, इनपुट व्होल्टेज दिलं, दॅट इज द अननोन. आपल्याला हे व्होल्टेज माहीत नाही आहे, लक्षात आलं का, हे माहीत नाही. तो सेन्सर सेन्स करून राहिला, त्याचं रेजिस्टन्स चेंज होऊन राहिलं, ते पोटेन्शियल डिवायडर मध्ये आहे किंवा व्हीटस्टोन ब्रिज मध्ये आहे, त्याला इनपुट दिलेलं आहे, जे इनपुट वर्किंग व्होल्टेज याला दिलेलं आहे तेच त्या ब्रिजला दिलेलं आहे, वेगवेगळं नाही त्या ब्रिजचं. मग ब्रिज हा आउटपुट देईल. जेव्हा माझा ए सी बंद आहे ऍट दॅट टाइम दॅट शुड बी ऑन द बॅलन्स कंडिशन, म्हणून त्याची बॅलन्स कंडिशन असते, मग तो व्ही इन दी. सो व्ही इन इज नॉट नोन, व्ही इन माहीत नाही आहे, पण मी मला जे टेम्परेचर पाहिजे आहे माझ्या बॉडीला 27 डिग्री, 24 डिग्री, 20 डिग्री, ते मी सेट केलं बाय रिमोट. सो दॅट इज द व्ही रेफरन्स. मग आता हे व्ही रेफरन्स कशाने कुठे लावलेलं आहे, दॅट इज द निगेटिव्ह इन्व्हर्टिंग टर्मिनलला. सरळ लक्षात आलं, इनपुट जर नॉन इन्व्हर्टिंग टर्मिनलला लावलं तर दुसरं जे व्ही रेफरन्स, दुसरं व्होल्टेज काय, व्ही रेफरन्स, दोनच व्होल्टेज आहे, इनपुट व्होल्टेज आहे आणि रेफरन्स व्होल्टेज आहे. तर रेफरन्स व्होल्टेज कशाला कनेक्ट केलं, इन्व्हर्टिंगला रेजिस्टन्स थ्रू, कारण रेजिस्टन्स मध्ये व्होल्टेज ड्रॉप करून त्याला प्रॉपर तेवढंच व्होल्टेज देतो आपण. आणि हे व्हीसीसी मायनस व्ही हे इनपुट वर्किंग व्होल्टेज आहे ऑपॅम्पचं, ऑपॅम्पच्या आय सी ला लावलेलं व्होल्टेज, आणि व्ही झिरो आउटपुट आहे. याचं आउटपुट जे आहे म्हणजे 5 टर्मिनल आपण मोस्टली यूज करतो, 1 टर्मिनल वापरत नाही. आणि पहिला आणि पाचवं टर्मिनल आहे हे ऑफसेट नल ऑफसेट ऍडजस्टमेंट, ते आय सी चं, म्हणजे 1 ऑप्याम असते आय सी मध्ये, 2 ऑप्याम असतात, 4 ऑप्याम असतात. जशी आय सी वापरली जेवढे ऑप्याम पाहिजे तेवढे वापरा तुम्ही. आता याच्यामध्ये हे ही डायग्राम पहा, समजली की नाही पहा, ही डायग्राम समजली आपल्याला. आता याचं आउटपुट काय होते पहा, मी समजून सांगितलं व्ही आय डी हे पहा याच्यामध्ये दिलंय. सो व्हॉट इज द व्ही आय डी, व्ही आय डी इज इक्वल टू व्ही इन मायनस व्ही रेफरन्स. व्ही इन म्हणजे या पॉझिटिव्ह टर्मिनलचं पहिले घ्यायचं, मग पहिले घेतलं म्हणजे व्ही इन झालं, व्ही इन मायनस व्ही रेफरन्स. मग आता समजा हे जर इन्व्हर्टिंग कंपॅरेटर असेल तर काय होईल, या पॉझिटिव्हला व्ही इनच्या जागेवर व्ही रेफरन्स राहील, म्हणजे व्ही आय डी काय झाला, व्ही रेफरन्स मायनस व्ही इन. मग आपण जो व्ही रेफरन्स देतो आणि इनपुट सिग्नल देतो त्याच्या कंपॅरिझन प्रमाणे आउटपुट सर्किट काढतो. हे जे सर्किट आहे हे सर्किट काढतो आपण. आता हे सर्किट जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत हे सर्किट तुम्हाला तसं वाटत, पण हे समजून घ्यायचं या कशावरून, या व्ही आय डी. सो इट शुड बी बाय द व्ही आय डी इज इक्वल टू व्ही इन मायनस व्ही रेफरन्स. हे क्लिअर झालं का पा, व्ही आय डी. आता याचं आउटपुट काय असतं, सो दॅट आउटपुट शुड बी द व्ही झिरो. व्ही झिरो इज इक्वल टू हा याचा गेन, सो दॅट शुड बी. आपण आता हे डिस्कसच नाही करणार या कंपॅरेटर मध्ये, नाही झिरो क्रॉसिंग मध्ये, नाही हा व्ही झिरो डिस्कस नाही करत आपण, आपण फक्त व्ही आय डी वरून डिस्कशन करू, ज्याचं म्हणजे व्ही आय डी प्लस आहे की मायनस आहे. समजा व्ही आय डी जर प्लस असेल म्हणजे लार्ज असेल तर आउटपुट विल बी व्ही सॅट, आणि व्ही आय डी जर मायनस असेल म्हणजे व्ही इन मायनस व्ही रेफरन्स, तर व्ही रेफरन्स जर मोठा असेल तर व्ही आय डी इज निगेटिव्ह, म्हणजे आउटपुट इज इन व्ही मायनस सॅट. बस याचं आउटपुट काय येतं, व्ही झिरो इज इक्वल टू ए व्ही मायनस सो व्ही आय डी. सो व्ही आय डी इज इक्वल टू द व्ही इन, सो इट शुड बी द व्ही इन मायनस व्ही रेफरन्स. आता व्ही इन मायनस व्ही रेफरन्स जो येईल मल्टीप्लाइड बाय गेन, दॅट इज द इन्फानाईट, म्हणजे स्मॉल व्होल्टेज वर आपलं आउटपुट काय आलं, सॅच्युरेशन मध्ये गेला ऑपॅम्प, म्हणजे सॅच्युरेशन आउटपुट आहे. तर सॅच्युरेशन आउटपुटला व्हेन वी हॅव टू कनेक्ट द व्हेरी स्मॉल इनपुट, इनपुट किती आहे, मायक्रो व्होल्ट मध्ये आहे, आणि मायक्रो व्होल्ट असल्यामुळं लार्ज गेन असल्यामुळं तुमचं आउटपुट किती झालं, सॅच्युरेशन. आता सॅच्युरेशन व्होल्टेज किती आहे हा जर क्वेश्चन विचारला तर इन्फानाईट, सॅच्युरेशन इन्फानाईट आहे, पण इथे किती दिलं आहे, जेवढं तुम्ही त्याला वर्किंग व्होल्टेज दिलेला आहे ऑपॅम्पला.
तो आप आमला वीसीसी माइनस वीई का है प्लस 15 वोल्ट माइनस 15 वोल्ट म्हणजे सैचुरेशन कशा मध्ये गेलं 15 वोल्ट मैक्सिमम जर तुम्ही 1 मायक्रो वोल्ट केला तर 1 मायक्रो वोल्ट त्याचा जर डिफरन्स आला किंवा 1.1 मायक्रो वोल्ट बना 15 मायक्रो वोल्ट बना 12 मायक्रो वोल्ट बना मल्टीप्लाइड बाय 2 × 10⁵ एवढा आउटपुट आला आणि त्याच्यावरती आउटपुट ही आलं तर दॅट विल बी इन द सॅच्युरेशन हे लक्षात आलं. मग आता इथे आपण कंडिशन वापरली आहे आउटपुट इज व्ही सॅट आउटपुट व्ही सॅट इज प्लस व्ही सॅट केव्हा येईल जेव्हा व्ही इन इज ग्रेटर दॅन व्ही रेफरन्स. समजलं की नाही सांगा व्ही सॅट केव्हा येईल आउटपुट जेव्हा इनपुट व्होल्टेज रेफरन्स व्होल्टेज पेक्षा जास्त राहील. आता मायनस व्ही सॅट केव्हा येईल हे सांगा मायनस व्ही सॅट केव्हा येईल व्ही इन इज लेस दॅन व्ही रेफरन्स. इतका सिंपल कॉन्सेप्ट आहे पण जेव्हा तुम्ही मोठं सर्किट बनते ना हे तेव्हा कन्फ्युजन होते तुमचं कन्फ्युजन नाही व्हायला पाहिजे कारण व्ही इन मायनस व्ही रेफरन्स आहे. हे बघा इनपुटला व्होल्टेज जे काही व्होल्टेज इनपुटला द्याल दॅट इज द डिफरन्स ऑफ इन्व्हर्ट डिफरन्स ऑफ दिस नॉन इन्व्हर्टिंग मायनस इन्व्हर्टिंग हे लक्षात घ्या लागत. मग ते काही कोणचंही सर्किट बनो तो नॉन इन्व्हर्टिंग टाईप राहो की इन्व्हर्टिंग टाईप राहो हे लक्षात आलं का पा. आता पा व्ही सॅट मला इथे समजून घेतो मी आपण काय अप्लाय केलं ही वेव फॉर्म आहे ही व्ही इनपुट अप्लाय केलं आपण काय केलं व्ही इनपुट अप्लाय केलं व्ही इनपुट काय आहे सायनोसायडल एवढं तर लक्षात आलं सायनोसायडल अप्लाय केलं आणि सायनोसायडल अप्लाय केल्यानंतर आपण काय केलेलं आहे रेफरन्स हे लक्षात घ्या हे जे रेफरन्स व्होल्टेज आहे हे रेफरन्स व्होल्टेज काय प्लस मायनस प्लस इज कन्व्हर्टेड इंटू इन्व्हर्टिंग टर्मिनल प्लस मायनस असल्यामुळं प्लस मायनस असल्यामुळं व्ही रेफरन्स पहा हे व्ही रेफरन्स मी डायग्राम मध्ये मार्किंग नाही करत डायग्राम मध्ये मार्किंग जर केलं तर तुम्हाला दिसणारच नाही तर तुमच्या नोट्स तुमच्या जवळ असायला पाहिजे. मी काही केलं त्या पेजवर तर तुमच्या जवळ झेरॉक्स पाहिजे झेरॉक्स पीडीएफ नाही. आता तुम्हाला नोट्स दिले आहे मी नोट्स काढल्या मला 2 ते 2.25 महिने लागले आणि इतके दिवस लागल्यानंतर इतकी मेहनत घेतली मी रात्रंदिवसाची मेहनत आहे लागन तर मी इतके सब्जेक्ट शिकवले 10-15 सब्जेक्ट एकाचेही माझ्याजवळ नोट्स नाही परंतु डिजिटल इलेक्ट्रॉनिक शिकवला त्याच्या नोट्स आहे याच्या नोट्स आहे का माझ्याजवळ नोट्स आहे. मला कोरोनामध्ये वेळ भेटला घरी असल्यामुळं कॉलेजमध्ये तर मी पुस्तकही नाही पाहत घरी असल्यामुळं मला वेळ भेटला आणि मी सतत नोट्स काढल्या. लक्षात आलं का जर तुम्ही घरी येऊन जर विचारलं तर तुम्ही मला नवल वाटत की सरांचं काम कसं आहे या वयात वयाशी संबंध नाही आहे जिद्द आहे माझी माझं नेहमी हार्डवर्क आहे. मी माझ्या इंडस्ट्रीत काम करायचं ना तर 8-8, 12-12 घंटे 14-14 घंटे एकसारखं डिझायनिंग करायचं डिझायनिंग झाल्यानंतर असेंब्ली करायचं कटिंग वगैरे सगळं 1 man show आणि कॉलेजेसला पूर्वाचं यांनी त्याचा डेमो वगैरे द्यायचा सगळंच काम पार्टनर असूनही पार्टनरचं काम पार्टनरला भीती वाटायची इलेक्ट्रॉनिक्सचं असून त्याला ते जमाचंच नाही तो दूर पडायचा म्हणून आपलं हे असं ब्रेक होते किंवा आपली इथे ॲटमॉस्फिअर नाही आहे. मग आपण काय करतो जसं जसं वाढते तसं तसं हायर करतो टीचिंग स्टाफ जो आहे हायर करतो आय टी आयचा करतो मग आय टी आयनंतर डिप्लोमाचा करतो कारण पेमेंट जास्त द्यावं लागेल ना एकदम इंजिनियर तर मीच आहे मला काही जास्त लोक नाही पाहिजे असं आहे. तर जाऊ दे आता त्या गोष्टीला महत्वाचं हे आहे की ते लक्षात घ्या नोट साध्या नाही आहे स्वतः बनवलेले आहे आणि कॉलेज चालू झाल्यावर कधी झालं तर आले तुम्ही कॉलेजला पुढच्या वर्षी तर दाखवल मी त्या नोट्स कशा तयार होतात तर आता इथे तर थोडंसं स्प्रेड वाटून झालंय पण तुम्ही ॲक्च्युअल नोट्स पाहा ना तर त्याच्यात छान वाटते बिलकुल. तर मी तर तुम्हालाही म्हटलं माझ्या नोट्सून तुमच्या हँडरायटिंगमध्ये लिहा एखाद्या वेळेस स्पेलिंग चुकते तर एखाद्या वेळेस काही दिखते डायग्राममध्ये चूक होते कारण काय होतं आपण नोट्स काढताना काढतो नंतर आपण वाचतो तेव्हा आपल्याला अजून लक्षात येते याच्यात हे चेंज पाहिजे याच्यात पॉझिटिव्ह नाही काढलं याच्यात प्लस व्ही सी सी नाही लिहिला मायनस व्ही नाही लिहिला याच्यात ए नाही लिहिला आता असं होते आपण याच्यात ए नाही लिहिला मग आता हे मी काय करतो हे केलंय याच्यामध्ये ज्या ज्या चुका याच्यात ए म्हणजे ऑप एम इट इज अ इंडिकेटेड ॲज अ ए ऑप एम ऑपरेशन ओ पी ए एम पी लिहा किंवा ए लिहा हे झालं मग जसं जसं काही प्रॉब्लेम येते तसं लिहितो. सो व्ही रेफरन्स इज द पॉझिटिव्ह हे लक्षात आलं का व्ही रेफरन्स इज पॉझिटिव्ह अँड व्हेन व्ही रेफरन्स इज निगेटिव्ह मग आपण काय केलं आहे दुसरी कंडिशन पाहिली आहे पुढे आहे दुसरी कंडिशन काय आहे व्हेन व्ही रेफरन्स इज निगेटिव्ह मग हा काय आला व्ही रेफरन्स निगेटिव्ह
मग त्याची सर्किट डायग्राम बदलत आणि त्याची सर्किट डायग्राम बदललं तर मग त्याची ही वेवफॉर्म डायग्राम सुद्धा बदलत. तो क्वेश्चन विचारतो, काय करतो पेपर सेटर किंवा आपला लेक्चरर आपल्याला किंवा डिझाईन इंजिनियर किंवा इंटरव्ह्यू घेणारा कंपनीचा, तो क्वेश्चन विचारतो व्हॉट इज द आउटपुट, व्हॉट इज द ट्रान्सफर कॅरेक्टरिस्टिक्स व्हेन व्ही रेफरन्स इज कनेक्टेड इन निगेटिव्ह इन इन्व्हर्टिंग कंपॅरेटर इन नॉन इन्व्हर्टिंग कंपॅरेटर. हा मी फटकन विचारलं पण तुमच्या जवळ इलेक्ट्रॉनिक शिकल्यानंतर तुम्हाला काय आठवलं होय? नाही, याचं लॉजिक क्लिअर पाहिजे. लॉजिक क्लिअर पाहिल्यावर एकदम सडन उत्तर नाही द्यायचं, त्याच्याजवळ पेज असतो, त्या पेजनी काढून पाहायचं, काढल्यानंतर तुम्ही त्याचा अँसर तयार करता. तर निगेटिव्ह असलं तर काय होईल? आता पहा, याच्यात व्ही रेफरन्स पॉझिटिव्ह लावलाय, इथे एक डायग्राम ही समजून घ्या. एक वेळा हे समजलं ना मला पुढचं काहीच कॉल नाही लागत, फटाफट घ्या व्ही रेफरन्स. आता व्ही रेफरन्स इथे जोड इथे लावलेला आहे, जे काही असेल व्होल्टेज, समजलं का? हे कोणचं आहे? व्ही सॅट, व्ही इनपुट आहे, व्ही रेफरन्स लावलेला आहे. आता व्ही रेफरन्स लावल्यानंतर मला कर्सर दिसत नाही, व्ही रेफरन्स. आता व्ही रेफरन्सच्या वेळेस इनपुट पहा काय, हे लक्षात घ्या. इनपुट काय? दॅट इज द झिरो. अप्लाइड इनपुट काय? झिरो. म्हणजे व्ही इनपुट काय? कमी आहे. कशाच्या कमी आहे? व्ही रेफरन्सच्या. व्ही रेफरन्स पेक्षा इनपुट कमी आहे की नाही, म्हणून आउटपुट कुठून चालू होईल? मायनस व्ही सॅट. हे लक्षात आलं का? पहा, कारण व्ही आय डी इज इक्वल टू व्ही इन मायनस व्ही रेफरन्स. तर व्ही इन काय? कमी आहे. व्ही इन इज लेसर दॅन द व्ही रेफरन्स, म्हणून हा निगेटिव्ह पासून चालू झाला. मग आता इथे गोष्ट करू आपण, इथे इथे काय झालं? सो व्ही रेफरन्स अँड व्ही झिरो, तर मग काय झाला? तो मायनस व्ही सॅट पासून झिरो आला. मग आता आपण इथे कन्सिडर करू, या इथे कन्सिडर, पीकला कन्सिडर करू. आता पीकला काय झालं? व्ही आय डी, व्ही इनपुट काय झालं? हायर. कशापेक्षा? व्ही रेफरन्स पेक्षा. म्हणून आउटपुट काय गेलं? सॅच्युरेशन प्लस सॅच्युरेशन, व्ही सॅट. म्हणजे आपला हा काय झाला? व्ही सॅट आला. म्हणजे ही डायग्राम काय आली? व्ही सॅट. मग आता व्ही सॅट नंतर काय झालं? तो इथपर्यंत काय झाला? पॉझिटिव्ह आहे. इथपर्यंत म्हणजे या निगेटिव्ह पर्यंत. आता इथे पहा, खाली उतरताना, खाली उतरताना तो मायनस व्ही सॅट चालला. मायनस व्ही सॅट का चालला? की रेफरन्स, व्ही रेफरन्स जे आहे, हे व्ही रेफरन्स जास्त आहे. कशापेक्षा? इनपुट पेक्षा. व्ही इन मायनस व्ही रेफरन्स, म्हणून काय झाला? तो इथनं, इथून इथून या कंडिशन पासून तो काय झाला? निगेटिव्ह निगेटिव्ह होत चालला. तो निगेटिव्ह पुन्हा पॉझिटिव्ह, पुन्हा तीच कंडिशन आली. ही जी पहिली जी टाइम पिरियड टी, कर्सर कुठं रे बाबा, हा टाइम पिरियड टी जो आहे, हा काय आहे? टाइम पिरियड टी फॉर द कम्प्लीट सायकल. एका सायकलला आपण अप्लाय केलं. काय अप्लाय केलं? या कंडिशन. कुठल्या कंडिशन अप्लाय केल्या? या कंडिशन अप्लाय केल्या. आणि या कंडिशन अप्लाय केल्यावर आपल्याला व्ही झिरो इज इक्वल टू ए व्ही मायनस व्ही इन मायनस रेफरन्स. व्ही सॅट आहे की व्ही मायनस सॅट आहे? आणि तुम्हाला हे लक्षातच आहे, सायनोसाइडल दिल्यानंतर त्याचं स्क्वेअर वेव्ह आउटपुट का आलं? कारण इथे इनपुट व्होल्टेज काय आहे? इनपुट व्होल्टेज इज व्हेरी लार्ज. आणि तुमचं आउटपुट, जेव्हा तुम्ही इनपुट इनपुट व्होल्टेज इज कनेक्टेड, दॅट इज व्हेरी लार्ज, दॅट इज कनेक्टेड टू द किती? व्ही सॅट मायनस व्ही सॅट. व्ही सॅट किती आहे? सर व्ही सॅट प्लस व्ही सी सी, म्हणजे 15 व्होल्ट. व्ही सी सी किती आहे? 15 व्होल्ट आहे. हे 15 व्होल्ट आहे आणि हे मायनस 15 व्होल्ट आहे. 15 व्होल्ट मायनस व्होल्ट. आणि आपण किती लावलेला आहे? आपण रेफरन्सनी आणि व्ही इननी किती लावलेला आहे? 1 मायक्रोव्होल्ट. समजा 1 मायक्रोव्होल्ट असेल तर ते 1 मायक्रोव्होल्ट कुठे येईल? 15 व्होल्टच्या कम्पॅरिझन मध्ये या खाली एकदम 1 मायक्रोव्होल्ट. त्याच्यामुळे काय झालं? याला लार्ज केलं आपण, याला व्ही सॅट केलं, तर काय झालं? 1 मायक्रोव्होल्टला 1 मायक्रोव्होल्टचं आउटपुट किती आलं? व्ही सॅट. व्ही सॅट म्हणजे 15 व्होल्ट. आता 1 मायक्रोव्होल्टचं 15 व्होल्ट बनताना त्याचं नेचर कसं दिसल? स्क्वेअर वेव्ह नेचर दिसल. कारण त्याचे जे ह्या व्हॅल्यूज आहे, दिस व्हॅल्यूज विल बी एस्केप. व्हॅल्यूज निघून जातात. ह्या ज्या व्हॅली आहे, म्हणजे कमी 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 इंटेन्सिटी होत गेली. म्हणजे इथे पाप इंटेन्सिटी बदलत गेली, इथे बदलत गेली, इथे बदलत गेली, सो इथे बदलत गेली. परंतु याचा शेप कसा आहे? सायनोसाइडल शेप आहे. तर सायनोसाइडल शेप का नाही राहणार? इनपुट व्होल्टेज इज व्हेरी स्मॉल, 1 मायक्रोव्होल्ट. त्या 1 मायक्रोव्होल्टच्या वेळेस त्या सायनोसाइडलचं कुठलं नेचर येईल? एकदम खालचं, एकदम हे
Yes, sir. So we can say that is the square wave. आता स्क्वेअर वेव्ह कुठपर्यंत येते तर तुम्ही ह्या लाईन करून घ्या, याच्या लाईन घ्या गाईडलाईन, कशाच्या व्ही रेफरन्स पासून गाईडलाईन. आता पुढे पुढे जसं सर्किट पाहू ना तर आपण त्याचा अप्पर थ्रेशोल्ड लोअर थ्रेशोल्ड म्हणजे व्ही रेफरन्स वरच्या साईडला आहे, व्ही रेफरन्स खालच्या साईडला आहे, त्याचं सर्किट बदलते, परंतु कम्पॅरेटरच आहे. म्हणून याच्यात कन्फ्युजन होऊ द्यायचं नाही. लक्षात आलं का? कन्फ्युजन होऊ नाही द्यायचं. याला आपण इथे लिहिलेलं आहे, तुम्ही जर इथे जर पाहिलं, इथे जर पाहिलं इथे लक्षात येईल व्ही इन इज लेस दॅन व्ही रेफरन्स. समजलं का कंडिशन? कारण इनपुट झिरो पासून व्ही रेफरन्स पर्यंत चाललो आपण, तर त्याच्यावेळेस व्ही इन काय आहे? व्ही रेफरन्स पेक्षा लहान आहे. तर व्ही आय डी काय येईल? निगेटिव्ह येईल, कारण व्ही रेफरन्स मोठा असल्यामुळे निगेटिव्ह येईल. आता या कंडिशनला पहा, व्ही इन इज ग्रेटर दॅन व्ही रेफरन्स, तर मग काय झाला? व्ही इन मोठा झाला व्ही रेफरन्स पेक्षा. मग तिथे कंडिशन लिहिली, प्रत्येक वेळेस कंडिशन लिहिलेली आहे, व्ही इन इज ग्रेटर दॅन व्ही रेफरन्स. व्ही रेफरन्स ग्रेटर दॅन आहे तर व्ही आय डी इज पॉझिटिव्ह, तर व्ही आय डी पॉझिटिव्ह आहे, व्ही आय डी निगेटिव्ह आहे, ते लक्षात घ्या. व्ही आय डी पॉझिटिव्ह, व्ही ओ इज प्लस व्ही सॅट, म्हणजे आउटपुट व्होल्टेज काय झालं? प्लस व्ही सॅट. पुन्हा थर्ड कंडिशन लिहा. मग ह्या तीन कंडिशन लिहिल्यानंतर पुढच्या वेवफॉर्मच्या वेळेस त्याच कंडिशन आहे, दॅट शुड बी द सेम फॉर द लास्ट फ्रिक्वेन्सी, लास्ट फ्रिक्वेन्सी पर्यंत सेम आहे. आलं का लक्षात? हे त्याचं लॉजिक आहे. मग आता ह्या लॉजिक वरून त्याची कॅरेक्टरिस्टिक्स पाहतो आपण. हे बघा, ट्रान्सफर कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ नॉन इन्व्हर्टिंग कम्पॅरेटर. नॉन इन्व्हर्टिंग कम्पॅरेटरची कॅरेक्टरिस्टिक्स काय आहे? आता आपलं पहा, इनपुट कुठून चालू झालं? मायनस पासून. हे पहा, हे काय आपण आता ही डायग्राम तुम्ही, मी अशी नाही काढली, ट्रान्सफर कॅरेक्टरिस्टिकचे डायग्राम वेगळे आहे. ही झाली एक्स ऍक्सिस, एक्स ऍक्सिस वर काय आलं? व्ही इन. आणि ही काय झाली? वाय ऍक्सिस. वाय ऍक्सिस वर काय आहे? प्लस व्ही सेट आहे, मायनस व्ही सेट आहे, आपण सुरुवातीला जे समजून सांगितली. आता आपलं आउटपुट व्होल्टेज कुठनं चालू होऊन राहिलं? पहा, मायनस व्ही सेट, म्हणजे मायनस व्ही सेट पासून सुरू झालं. नंतर काय झालं? ते झिरोवर गेलं, झिरोवर गेल्यावर पॉझिटिव्ह गेलं आणि पॉझिटिव्ह व्ही सेट, म्हणजे मग इथे कंडिशन लिहिली, व्ही इन इज लेस दॅन व्ही रेफरन्स आणि व्ही इन इज ग्रेटर दॅन व्ही रेफरन्स. जर रिअल पाहिलं तर, रिअल पाहिलं तर आपल्याला ही आयडियल ट्रान्सफर कॅरेक्टरिस्टिक्स आहे, पण अशी आपल्याला आयडियल ट्रान्सफर कॅरेक्टरिस्टिक्स भेटणार नाही, कारण इनपुट आपण डायरेक्ट या व्ही रेफरन्स सारखं चेंज करू का? इनपुट शुड बी स्टार्ट फ्रॉम झिरो, वन, झिरो पॉईंट फाईव्ह, वन, टू, थ्री, फोर, असं चालू करत गेलं. म्हणून आपली ही जी आहे ही प्रॅक्टिकल कॅरेक्टरिस्टिक्स आहे, ही प्रॅक्टिकल कॅरेक्टरिस्टिक्स, कारण ही चेंज करत गेलं. सो इट शुड बी लाईक दिस वे. आपल्याला इन्व्हर्टिंग ऑपॅम्पची कॅरेक्टरिस्टिक्स कशी भेटली होती आपण डिस्कस केलं होतं इन्व्हर्टिंग ऑपॅम्पची, सो दॅट शुड बी द लाईक दिस वे. अशी म्हणजे व्ही नॉन इन्व्हर्टिंग डिस्कस केलं आणि इन्व्हर्टिंग डिस्कस केलं, तर इन्व्हर्टिंगच्या वेळेस, इन्व्हर्टिंगच्या वेळेस ही कॅरेक्टरिस्टिक्स येईल, कारण मायनस व्ही सॅट, आणि नॉन इन्व्हर्टिंगच्या वेळेस पॉझिटिव्ह व्ही सॅट, म्हणून ही कॅरेक्टरिस्टिक्स आहे. आपण हे डिस्कस केलं, हे व्यवस्थित समजून घ्या तुम्ही काय आहे. आलं का लक्षात? मग आपण याच्यामध्ये कंडिशन पाहिली. आता आपण हे कंडिशन डिस्कस केली की नाही? आता पहा काय केलं, आता काय केलं यांनी, नॉन इन्व्हर्टिंग कम्पॅरेटर विथ निगेटिव्ह रेफरन्स व्होल्टेज. निगेटिव्ह रेफरन्स व्होल्टेज म्हणजे पहिल्या डायग्रामवर जाऊ आपण. आता ही जी डायग्राम आहे, या डायग्राम मध्ये काय केलं, ही बॅटरी निगेटिव्ह जे टर्मिनल आहे ते वरच्या साईडला घेतलं आणि पॉझिटिव्ह टर्मिनल खालच्या साईडला घेतलं, आणि त्यावेळेस तुम्ही रेफरन्स व्होल्टेज डिस्कस केलं आहे. म्हणजे पहा, आता आपण आपण तीच आपण डायग्राम बदलवली, म्हणजे बॅटरी बदलवली, इनपुट सिग्नल बदलवलं, कारण त्या कंडिशन आहे, आपल्याला वेगवेगळ्या कंडिशन चेक करावं लागत. वी कॅन से दॅट इज द प्रॉबॅबिलिटी, या प्रॉबॅबिलिटीच्या वेळेस काय होईल, या प्रॉबॅबिलिटीच्या वेळेस काय होईल, याच्या वेळेस काय होईल, कमी झालं तर काय होईल, जास्त झालं तर काय होईल, बॅटरी पॉझिटिव्ह असेल तर व्ही रेफरन्स पॉझिटिव्ह, व्ही रेफरन्स पॉझिटिव्ह निगेटिव्ह म्हणजे कसं, की 75% मार्क पकडले तर 75%च्या जर वरते आला तर ते पॉझिटिव्ह लेवल झाली, 75%च्या खाली आला तर दॅट इज द निगेटिव्ह लेवल, म्हणून त्याचं आउटपुट बदलल आणि त्याचं आउटपुट त्याच्या याच्या व्ही रेफरन्स प्रमाणे बदलून राहिलं, म्हणून त्याचं आउटपुट चेंज होईल. आउटपुट चेंज होईल तर आपण ते डिटेक्ट करतो किती आलेला आहे, याच्याप्रमाणे आउटपुट डिटेक्ट होते. आता पहा,
तीस वेवफॉर्म आहे. ट्रान्सफर कॅरेक्टरिस्टिक्स काय, इनपुट सायनोसाइडल आहे. आलं लक्षात, इनपुट सायनोसाइडल आहे. पण मागच्या वेळेस काय घेतलं होतं आपण, व्ही रेफरन्स पॉझिटिव्ह घेतलं होतं, यावेळेस व्ही रेफरन्स निगेटिव्ह घेतलं. कारण बॅटरी काय केली आपण, व्ही रेफरन्सला निगेटिव्ह घेतलं. म्हणजे व्ही रेफरन्स हाय साईडला आहे, व्ही रेफरन्स लो साईडला, असं म्हणा. असं लो हाय नाही होणार, इथे कंडिशन लक्षात येईल कुठल्या वेळेस लो आहे आणि कुठल्या वेळेस आहे. आता पहा, आता इनपुट व्होल्टेज लावला आपण, व्ही आय डी इज इक्वल टू व्ही इन मायनस व्ही रेफरन्स. आला हे लक्षात आहे. आता व्ही आय डी इज इक्वल टू व्ही वन मायनस व्ही टू, लक्षात घ्या. व्ही वन मायनस व्ही टू म्हणजे नॉन इन्व्हर्टिंग मायनस इन्व्हर्टिंग. तर व्ही वन काय, व्ही इन. तर व्ही इन काय, झिरो पासून या रेफरन्स पेक्षा जास्तच आहे, रेफरन्स पेक्षा जास्त आहे. म्हणजे हे डॉटेड लाईन कुठे इंटरॅक्ट झाली, कुठे इंटरॅक्ट झाली या इनपुट वेवफॉर्मला, इथपर्यंत. परंतु हे व्ही इन इथून इथपर्यंत हाय आहे. म्हणजे काय झालं, इथून इथपर्यंत तुम्हाला काय भेटली, पॉझिटिव्ह रेक्टॅंग्युलर पर्स इथे. मग आता इथून काय झालं, इथून ती निगेटिव्हला गेली, इथून निगेटिव्हला गेली. कारण हा जो व्ही इन आहे, हा व्ही इन, हा जो पार्ट आहे व्ही इनचा, हा पार्ट, हा व्ही इनचा पार्ट व्ही रेफरन्स पेक्षा लहान आहे. म्हणजे व्ही इन इज लेस दॅन व्ही रेफरन्स. त्याच्यामुळं काय झालं की आउटपुट काय झालं, आउटपुट इज गोइंग इन द निगेटिव्ह सॅट, व्ही सॅट, निगेटिव्हला. पण निगेटिव्ह व्ही सॅटचं काय, ही काय झाली, इट इज नॉट द सिंक्रोनस आउटपुट. याला काय म्हणतो आपण, हे सिंक्रोनस आउटपुट नाही आहे. सिंक्रोनस आउटपुट म्हणजे टी वन टी टू शुड बी द सेम. म्हणजे टाइम पिरियड काय झाला याचा, एक याचा टी टाइम पिरियड, एका वेवफॉर्मचा टाइम पिरियड काय झाला टी. आणि याच्यामध्ये काय म्हणू शकतो आपण, इट इज अ टी वन अँड टी टू. बट टी वन अँड टी टू टाइम पिरियड इज नॉट अ सेम, दॅट शुड बी द चेंजिंग. सो आउटपुट शुड बी द नॉन सिंक्रोनस. याला काय म्हणतो आपण, आउटपुट नॉन सिंक्रोनस आहे. त्याचा आपण विचार इथे नाही करून राहिलो, पण हे तुम्हाला समजलं पाहिजे. पुढे याचं डिस्कशन आहे, सिंक्रोनस नॉन सिंक्रोनस सर्किट कशाला म्हणतात. आता तुम्ही डिजिटल म्हटलेलं आहे, सिंक्रोनस काउंटर, नॉन सिंक्रोनस काउंटर. सिंक्रोनस काउंटर मध्ये जेवढे तुम्ही फ्लिप फ्लॉप वापरलेले आहे त्याला जी क्लॉक पल्स देता, दॅट शुड बी गिवन ऍट अ टाइम, ऍट अ टाइम. आणि नॉन सिंक्रोनस काउंटर मध्ये काय करतो आपण, पहिले क्लॉक पल्स देतो, फ्लिप फ्लॉप पहिला ऑन होतो, एक्साइट होतो, पहिला ऑन झाल्यानंतर त्याचा आउटपुट आपण दुसऱ्या फ्लिप फ्लॉपच्या क्लॉकला देतो. लक्षात आलं का, असं, दॅट इज द नॉन सिंक्रोनस. ह्या गोष्टी लक्षात आल्या पाहिजे, कारण ह्या असतात पण आपल्याला इथे समजल्याने लक्षात येईल. आता मी सिंक्रोनसच्या वेळेस तुम्हाला हे वेवफॉर्म कुठे दाखवू, समजा ही हे पीपीटी नसेल तर दिसणार नाही. हा, त्याच्यामुळे कसं आहे, आता इथे तुम्हाला समजून सांगतो. पहा, ही व्ही सेट, याची वेवफॉर्म काय आलं, टाइम पिरियड कमी आहे. सो टी टू इज लेसर दॅन द टी वन. सो वी कॅन से दॅट इट इज अ नॉन सिंक्रोनस आउटपुट. हे कसं आलं, तर हे आलं की जिथे इंटरॅक्शन झालेलं आहे व्ही रेफरन्स, इथे इंटरॅक्शन झालं, तर इथे इंटरॅक्शन झालं तर याचा मायनस व्ही सेट या खालच्या साईडला आला. हे लक्षात आलं का, ही कॅरेक्टरिस्टिक्स कशाची आहे, निगेटिव्ह रेफरन्स व्होल्टेज, नॉन इन्व्हर्टिंग कंपॅरेटर विथ निगेटिव्ह. हे लक्षात घ्या, नॉन इन्व्हर्टिंग कंपॅरेटर विथ निगेटिव्ह रेफरन्स व्होल्टेज. निगेटिव्ह रेफरन्स व्होल्टेज जर केलं तर त्याची कॅरेक्टरिस्टिक्स काय होते, मग त्याची कॅरेक्टरिस्टिक्स काय होते, तर ही कशाची आहे, पॉझिटिव्ह आहे. हा, आता ही बर, ही पॉझिटिव्हची आहे, याच्यामध्ये नॉन इन्व्हर्टिंग याच्या कॅरेक्टरिस्टिक्स नाही काढलेल्या आहे. सॉरी, याच्यात काढली का, याच्यातही नाही, याच्यातही नाही काढली. बर, मी काय केलं, म्हणजे बराचसा टॉपिक काय होतो, वाढतो म्हणून तो कमी केला, पण त्याची कॅरेक्टरिस्टिक्स काढावं लागते. सो दॅट कॅरेक्टरिस्टिक्स शुड बी द, याची कॅरेक्टरिस्टिक्स जर काढली तर दॅट शुड बी इंटरॅक्ट. आता याच्यामध्ये दोन कॅरेक्टरिस्टिक्स येतात, एक तर निगेटिव्ह पोलॅरिटी लावली. ट्रान्सफर कॅरेक्टरिस्टिक्स कशी आहे, तर निगेटिव्ह पोलॅरिटी लावली तर ट्रान्सफर कॅरेक्टरिस्टिक्स काय आहे, ही वाय ॲक्सिस आहे आणि ही एक्स ॲक्सिस आहे. तर झिरो रेफरन्स लावला तर झिरो रेफरन्सला काय झालं, हे मायनस आलेलं आहे, मायनस इकडे पॉझिटिव्ह झालं व्ही सेट. मग तुम्ही तिथे लक्षात घ्या, मायनस आलं का, नाही मायनस नाही आलं. हे काय, पहिले व्होल्टेज पॉझिटिव्ह आलं, म्हणजे पा, म्हणून मी तुम्हाला असं करून दाखवलं, पॉझिटिव्ह आहे. तर पॉझिटिव्ह आहे तर काय झालं इथे, सो इट शुड बी द व्ही सेट पॉझिटिव्ह. देन म्हणजे आपल्याला यॅरो कसा काढावा लागेल, यॅरो असा काढावा लागेल.
So that is the positive. We can say that it is a transfer characteristics. And after that, we have to discuss the hysteresis curve. From this diagram, we have to show the in schematic circuit. We have to show the hysteresis of the output transfer characteristic. A zero reference dila. पण निगेटिव्ह रेफरन्स दिलं तर तो निगेटिव्ह रेफरन्स दिलं तर काय झालं हा रेफरन्स काय झाला पॉझिटिव्ह हा रेफरन्स काय झाला निगेटिव्ह हा रेफरन्स काय झाला झिरो तर आपण पॉझिटिव्ह दिलं म्हणून काय झालं हा पॉझिटिव्ह रेफरन्स आला का लक्षात पॉझिटिव्ह रेफरन्स व्हॉट शुड बी याला काय म्हणू आपण व्ही रेफरन्स म्हणून ही डायग्राम जी कॅरेक्टरिस्टिक्स आहे पॉझिटिव्ह व्ही रेफरन्स दिला होता तेव्हा इथून सुरुवात झाली आता निगेटिव्ह व्ही रेफरन्स दिला तर त्याचं पहिले आउटपुट पा आउटपुट काय व्ही सेट आहे सो दॅट शुड बी द व्ही सेट मग म्हणजे व्ही सेट आहे परंतु निगेटिव्ह रेफरन्स आहे म्हणजे डायग्राम काय आली अशी सो इट शुड बी लाईक दिस वे सो वी कॅन से दॅट दिस इज द पॉझिटिव्ह व्ही सेट मग निगेटिव्ह आली आणि मग मायनस व्ही सेट गेली पा हे कशा हे ही डायग्राम कशाची आहे ट्रान्सफर कॅरेक्टरिस्टिक्स कशाची आहे व्ही रेफरन्स पॉझिटिव्ह इज कनेक्टेड टू द इन्व्हर्टिंग टर्मिनल कारण नॉन इन्व्हर्टिंग कम्पॅरेटर आहे नॉन इन्व्हर्टिंग कम्पॅरेटर आहे म्हणजे व्ही रेफरन्स कशाला लावलेला आहे इन्व्हर्टिंगला लावलेला आहे मग इन्व्हर्टिंगला लावलं तर प्लस सोर्स व्होल्टेज कुठनं आलं हे लक्षात आलं का सोर्स व्होल्टेज व्हीट स्टोन ब्रिज किंवा पोटेन्शियल डिव्हायडर त्याच्यापासून आलेला आहे कारण सेन्सरनी सेन्स केलं मग सेन्स काय केलं रेजिस्टन्स चेंज झाला पण रेजिस्टन्स डिटेक्ट कोणी केला सिग्नल कंडिशनिंग सर्किट म्हणजे व्ही स्टोन ब्रिज त्याचं आउटपुट काय राहील प्लस मायनस तर प्लस लावलं आपण इन्व्हर्टिंगला मायनस लावलं ग्राउंडला तर आपल्याला जे आउटपुट आलं त्याची कॅरेक्टरिस्टिक्स अशी आहे कारण व्ही रेफरन्स काय आला प्लस व्ही सॅट पहिला आता इथे काय झाला व्ही रेफरन्स काय निगेटिव्ह आहे व्ही रेफरन्स निगेटिव्ह आहे म्हणून ही डायग्राम काय झाली अशीच डायग्राम आहे पण ती डायग्राम सुरुवात कशी झाली अशी सॉरी व्ही सॅट आणि मायनस व्ही रेफरन्स आला का लक्षात या कॅरेक्टरिस्टिक्स ह्या जर वाचल्या आणि पाहल्या तर तुम्हाला समजणार नाही आणि लॉजिक जर समजलं तर मग काही प्रॉब्लेम नाही आता हे झालं आपलं फक्त नॉन इन्व्हर्टिंग आणि मी काय डोक्यात ठेवलं होतं की आज काय होईल नॉन इन्व्हर्टिंगही होईल इन्व्हर्टिंग झाल्यानंतर झिरो क्रॉसिंग डिटेक्टर पुन्हा इन्व्हर्टिंग नॉन इन्व्हर्टिंग काय हे सुद्धा होईल दोन टॉपिक नाही झाले होत नाही कारण समजण्याकरता त्या गोष्टी तुम्हाला सांगावंच लागत हां आता याच्यानंतर मी फटाफट येईन मी याच्यानंतर विचार नाही करणार तुम्हाला समजलं की नाही समजलं पुन्हा तुम्ही जा आता हे बंद झाल्यानंतर तुमचे क्लासेस झाल्यानंतर तुमच्या नोट्स काढा त्या नोट्स वाचा आणि समजून घ्या असं एज्युकेशन घेतलं तर समजत ते समजून घ्या बरोबर समजत आणि मी काय काय शिकवलं बरोबर ते तुमच्या लक्षात येईल थिअरी तशी लिहिलेली आहे सोप्या भाषेत थिअरी लिहिलेली आहे जे मी बोलतो ना तीच थिअरी लिहिलेली आहे दॅट शुड बी द सेम फक्त तुम्हाला हार्डवर्क करायचं काम आहे.